Network, hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, Mastitsa Network, hey, you are connection. Aturangi dhasu fande. Hey, you are connection. Hey, awesome joyride. You was in the Delhi. आपण शिवनेरी गडावर चाललो. चल परत या जगात. जगदंबा 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 जगदंबा. हे बाल शोभा आणि जिजाऊंची प्रतिमा आणि हे जे स्थान आहे शिवकुंज या नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातली सगळ्यात महत्त्वाची वास्तू. 1960 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला विकासाची वाट दाखवली आदरणीय यशवंतरावजी चव्हाण. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा या ठिकाणाहून झाली जिथे तुम्ही आम्ही उभे आहोत. नमस्कार, मी अपूर्व रांजणकर. हाय, मी स्नेहा चव्हाण. आणि तुम्ही बघत आहात एंगेज डिओ स्प्रे प्रस्तुत चाललोय. सर आता आपण चाललोय जे स्नानग्रह हे ज्याला हे बेसिकली निजाम पिरियड मधलं हे बांधकाम आहे आणि म्हणून हो म्हणून त्याला हमाम खाना हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. त्या हमाम खान्याकडे आपण चाललोय. एकूण खऱ्या अर्थाने सरकारी वाडा हा या स्पॉट पासून सुरू होतो. तो दोन टप्प्यात विभागलेला आहे. मग इथे जे पाहतोय आपण हे चुलांगण. इथे पाणी इथे लाकडं टाकून इथे कढई ठेवलेली असायची आणि या कढईचं गरम झालेलं पाणी हे पाईप जो तुझ्या पाठीमागे आहे या पाईपाच्या माध्यमातून इथनं इकडे टाकी आहे. टाकी इन द सेन्स बाथ टब. बाथ टब ती कन्सेप्ट तिथे ही 15th century मधली ती कन्सेप्ट आहे. बरं, हे पाणी तिथे जायचं आणि मग तिथे स्नान वगैरे करून आपण आतनही ते स्ट्रक्चर पाहूयात. त्याचंही सिमेंटिंग पहा अजूनही इंटॅक्ट आहे. हा जो प्लास्टर वगैरे पाहतोय आपण या सगळ्याच गोष्टी हे या सगळ्या गोष्टी एक आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत. म्हणून युवा पिढीने ते निश्चित पाहावंच. तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असतील. इकडे इकडे काय हा हे जे आहेत हे झरोके 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 आणि हे जे कार्विंग वगैरे हे तसं निजामशाहीतल्या अय्याशीचं प्रदर्शन हे त्यांनी केलंय. म्हणजे संध्याकाळी असेल तर मग चंद्राची किरणं शीतल मग त्याचा आनंद घेत किंवा सूर्याचा किरणांचा आनंद घेत आंघोळीचा तो स्वच्छंदीपणे आनंद लुटायचा. आणि हाच मोठा फरक आहे शिवरायांमध्ये आणि या पाचही वेगवेगळ्या शायांमध्ये. ते पण इथे एका काळी म्हणजे इथे फिरायचं आणि आपण तिथे आलो. हो, म्हणजे त्यांच्या बाल्यावस्थेमध्ये. हो, तेच. हे त्याच पाण्याचा कारंजा वापरून
हे फाउंटेन आहे ना, एक पलीकडे एक आहे, दोन आणि तिथपर्यंत एक नेलेला, असे तीन. हे कोणत्या पाण्याचे? पाणीसुद्धा वेस्ट जाणार नाही बाजूला. हो, ते आंघोळीचं पाणीच, पण त्याची थोडीशी प्युरिफाईंग सिस्टीम, पाणी आपटत आपटत त्या एका टाकीच्या माध्यमातून तिथे येऊन मग खापरी पाईपलाईनले इथं परत ही पाईपलाईन दिसतीये. इथनं असं पाणी हे सगळीकडे फिरवलं आणि कारंजाचा सुद्धा त्यांनी वापर करून घेतला. आत्ता ज्या ठिकाणी येतोय आपण, अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान, आणि ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजही छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर जय करायला हात वर होणार नाही असा महाराष्ट्रात एकही सापडणार नाही, कोणत्याही जाती धर्माचा असो, अशा छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान अशा एका पवित्र ठिकाणी आपण येतोय. आता समोर जी ही जी वास्तू आपल्याला दिसतीये, हे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान हे दोन मजल्यांमध्ये विभागलेलं आहे. जायचात? चलो. निश्चितच नतमस्तक व्हायला शिवरायांच्या चरणी कोणाला आवडणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. थोडीशी एक महाराजांच्या नावाने घोषणा देऊया आपण सगळेच जण. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंह शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. चला. वाह, दॅट फील्स सो अमेझिंग. या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाचं दर्शन ज्याच्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुरलेला असतो, ते छत्रपती शिवराय या ठिकाणी जन्माला आले. महाराष्ट्रातला प्रत्येक जण, म्हणजे जसं वारकऱ्यांची पंढरी तशी धारकऱ्यांची पंढरी, म्हणजे हे शिवजन्मस्थान. वर काय सर? वर अशीच एक रूम आहे, जाऊ शकतो? हो, निश्चित आपण जाऊ शकू. वर जायचंच आहे आपल्याला. तिथे पाळणा पण आहे आतमध्ये. ही जी दुसऱ्या ज्या वरच्या मजल्यावर जे आपण आलोय, ऍक्च्युली हा मजला त्यावेळेसचे मुंबई प्रांत, भास्करराव देसाई किंवा जाधव, मला निश्चित नाव ते आठवत नाही, यांनी याचा जीर्णोद्धार केला. शिवजन्मस्थानाचा एकच म्हणजे फक्त ग्राउंड फ्लोअरच जो आहे मूळ जन्मस्थान, तेवढंच फक्त शिल्लक होतं आणि वरचं थोडं स्ट्रक्चर होतं, पण त्याचे फोटो होते आणि त्याच्यामुळं ते पुन्हा मग त्या काळातील नामवंत जे इतिहासतज्ञ आहेत त्यांची मदत घेऊन हे जन्मस्थानाचा वरचा मजला आणि पहिलं प्रवेशद्वार शिवनेरी किल्ल्याचं या दोघांचा जीर्णोद्धार केला. पण तरीसुद्धा तोच टच पूर्ण देण्याचा अख्खा प्रयत्न केलेला आहे. हो, म्हणजे हे पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या स्टोनचं पण इंटरलॉकिंग आहे? या स्टोनचं नाही आहे. या पण खालचे जेवढे स्टोन आहेत ते प्रत्येक म्हणजे इंटरलॉकिंग आहे वेगवेगळ्या दोन, ते आता जाता जाता तर आपण पाहूच ते इंटरलॉकिंग सिस्टीम कशी होती, काय काय यूज केलं जायचं. पण असो, आधुनिक पद्धतीमध्ये सुद्धा जर मनामध्ये इच्छा असेल आणि काहीतरी महाराजांची सेवा करायची असेल तर इतकं सुंदर बांधकाम आजही होऊ शकतं. आणि हे जर प्रत्येक गडावर अशाच प्रकारे सगळ्या वास्तू जर संरक्षित संवर्धित झाल्या तर शिवशाही यायला पुन्हा जास्त वेळ लागणार नाही असं मला वाटतं. अर्थात त्याच्यासाठी सर्व युवक युवतींचा सहभाग मात्र प्रचंड गरजेचा आहे. नुसत्या घोषणा देऊन मात्र निश्चित आपल्याला जमणार नाही आहे.
आपल्या बरोबर एक ग्रुप होता जो आपल्या बरोबर फिरत होता. चला थोडा क्वेश्चन आन्सर राऊंड करूया त्यांच्या. कधीपासून गप्प आहेत त्यांच्याशी पण जरा बोलूया. हॅलो, हाय, किती वेळा आलायस तू इथे? जवळपास 6 ते 7 वेळा किल्ला फिरून झाला. कसं वाटतं? आणि एकदम अमेझिंग, एक ऊर्जा मिळते. आणि आजच्या युथला म्हणजे तरी नक्की बघावं, आणि त्याचा नुसतं बघून नाही तर त्याचं पावित्र्य राखावं. आणि दुसरं म्हणजे असं माझं म्हण असं मत आहे की प्लीज त्याला एक जी त्याचे हे आहे पावित्र्य त्याचं ते राखा आणि त्याच्यावर नाव लिहू नका कृपया करून, कारण की त्याचं जे एक हे केलेलं आहे संवर्धन केलेलं आहे तर ते त्याचं पावित्र्य राखा. आणि इवन शिवाजी महाराजांनी हे केलेलं नाही आहे, स्वतःचं नाव कुठल्याही गड किल्ल्यांवर लिहिलेलं नाही. कसं वाटतं इथं? एकदम फ्रेश फ्रेश टकाटक, एकदम टकाटक. ते वातावरण असं आहे का, ते जो दम होता तो गेला प्यास झटक्यात गेला बाजूला. कसं वाटत तुला इकडे? छान वाटतं मला. किती वेळा आलास? आम्ही रनिंगलाच इकडे येतो रोज सकाळी. रनिंगला येतो? हो. तू ॲथलीट आहेस? हो. नाही हो, म्हणजे आमची अकॅडमी आहे सर. आम्ही आमची प्रॅक्टिस इकडेच होते. कसली अकॅडमी? आर्मी पोलीस आमची इकडेच होती रनिंग. आर्मी पोलीस आणि तुझे केस असेच? नाही सर, कापणार मॅडम. सर मॅडम मला सर व्हेरी गुड बरडले. शिवाजी महाराजांची आई त्यांना लाडली काय म्हणायची? माँसाहेब. आई त्यांना शिवाजी महाराजांना माँसाहेब म्हणायची? शिवाजी महाराजांची आई त्यांना काय म्हणायची? मी तुझी शोभा म्हणायची. माँसाहेब म्हणा. ऐका हो, युथ आहात तुम्ही, ऐका. बरं, कसं जपायला पाहिजे आपल्या युवानी? इथे येऊन ते लिहितात ते लिहिलं नाही पाहिजे. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचं नाव कुठे एवढं लिहिलं पण नाही. आम्ही ते सांगतो कोणाला जे लिहित असेल त्यांना, असं काही लिहू नका. बाकी प्लास्टिक पेपर्स हे सगळे रॅपर्स वगैरे सगळे टाकतात आपल्या किल्ल्यावर, जे तुम्ही छानपैकी आज बघितलं सगळ्यांनी गोळा करत होता. सो गुड, हे तुम्ही करताय आणि दॅट्स अ रिली गुड थिंग. सो ऑल द बेस्ट टू यू गाईज. ऑल द बेस्ट, असेच करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पुढचं गाणं बघा आणि परत या, पण त्याआधी जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत के खिलाड़ियों का प्रदर्शन बिल्कुल भी अच्छा नहीं रहा. मेडल तो अपने छोरे भी ला सके हैं भाई साहब. कभी अखाड़े में उतर के देख, लंगोट से पहले हवा टाइट हो जाएगी. आपकी लगता है कई बार हुई है भाई साहब हवा टाइट. घट तक है तेरी कहानी पग पग प्यारे. दंगल 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 दंगल. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल दंगल दंगल. चोरी कहा चोर से दंगल लड़वाओगे भाई? आपको अपनी इज्जत प्यारी ना तो ना सही, हमने अपनी इज्जत बहुत प्यारी है भाई. तेरी इज्जत तुम्हें यही उतार दूंगा मंदिर साहब. मजबूत भरोसा अपने सपनों पे करना, जितने मुंह उतनी बातें गौर कितनों पे करना. आज लोगों की बारी जो कहें कह देने दे, तेरा भी दिन आएगा उस दिन हिसाब चुका. तो आप ही बता दो मेडल जीतने के लिए किस तरह कुश्ती लड़ी जाती है? मेरा बस चला है तो मैं अभी यही आपको बता दी हूँ कि कुश्ती किस तरह लड़ी जाती है. तुम्ही विचार करता ना की आम्ही दोघं वेगळे, विनायक सर कुठे, नो वारी, माहिती मिळणार आहे तुम्हाला, आमचा थोबड नाही बघायला लागणार तुम्हाला एवढा वेळ. चिल चिल. आम्ही जरा विचार केला, थोडस असं फिरून येऊ, जरा असं बघूया काय वेगळं दिसतंय का, नवीन काहीतरी शोध लावू. हे लोक कचरा वगैरे करतात, जरा त्यांना मी पकडतो आणि त्यांना डस्टबिन मध्ये टाकायला सांगतो. तुम्हाला तोपर्यंत काय बघायला मिळणार आहे? गंगा जमुना टँक. ओ वाव, येस येस. अंबरखाना नाही, हे हत्तीचं घर नाहीये. अंबरखाना म्हणजे असं धान्याचा कोठा आहे, माहिती मला, मी वाचलं जर असं. कोळी चौथरा. कोळी चौथरा, येस येस येस. आणि अरे ज्यामुळे शिवरायांना त्यांचं नाव मिळालंय, शिवाई मंदिर. आ हा, डू नॉट मिस दॅट. तो आम्ही आलो. आता आपण आलोय शिवनेरी गडावरील ज्या 1965 च्या जवळपास पाण्याच्या टाक्या आहेत
त्याच्यापैकी अत्यंत महत्त्वाच्या आणि वापरात असलेल्या या गंगा जमुना पाण्याच्या टाक्या, या पाण्याच्या टाक्या आपल्याला दोन विभागात विभागलेल्या आहेत. एक जिथपर्यंत ऊन पोहोचत नाही असं कातळाच्या खाली अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज केलं आहे, आणि दुसरं जे आहे ते जिथे उघड्यावर पूर्ण टाकं आहे. हा दोन भाग म्हणजे बुद्धिस्टा केव्जमधील न्हानपोढी आणि आतमधली पाणपोढी. पाणपोढी पिण्याच्या पाण्यासाठी आणि न्हानपोढी हे फक्त जनरल यूजच्या वॉटरसाठी. आणि निश्चितच अभिमानाने सांगतो की ज्या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत आपण त्यांचं आदराने दर्शन घ्यायला येतो, हे गंगा जमुना टाक्याचं पाणी म्हणजे तीर्थ आहे. आणि हे तीर्थ प्राशन जर केलं नाही तर तुम्हाला शिवनेरीवर आल्याचं समाधानसुद्धा मिळणार नाही. इतकं पवित्र जल, एक थंड शीतल आणि अतिशय स्वच्छ असं हे पिण्यालायक पाणी या ठिकाणी आजही उपलब्ध आहे, आणि म्हणून हे गडकिल्ले आजच जपा मित्रांनो. आता आपण या ठिकाणी आलो आहे, हे ही वास्तू आहे अंबारखाना. अंबारखाना म्हणजे धान्य एकत्र ठेवण्याचं, टिकवून ठेवण्याचं हे ठिकाण. जर याला पाहिलं तर प्रथम दर्शने आपल्याला असं वाटतं की या भव्य कमानीवजा सगळीकडे धीराचे खांब दिलेले आणि कमानी काम केलेलं, म्हणजे जणू काय एखादा दरबारच वाटावा असं वातावरण आहे का काय. पण तसं नसून हे निजाम काळातील, म्हणजे जे काही इव्हिडन्सेस कागदोपत्री जे सापडलेले आहेत त्यानुसार आता हे स्पष्ट झालेलं आहे की निजामांच्या काळामध्ये धान्य कोठार म्हणून, अंबारखाना म्हणून याचा वापर केलेला आहे. याचं उदाहरणच जर द्यायचं झालं तर ज्याला स्लॅब सिस्टीम म्हणतो आपण, त्या स्लॅब सिस्टीम आपल्याला इथे वर दिसेल. फक्त त्याला कमानी शेप देऊन अख्खा छत तोलून धरलेलं आहे, आणि मध्ये तुम्हाला प्रत्येक कमानीच्या मध्ये एक एक झरोका दिसेल. याची दोन कारणं बेसिकली, की एक प्रकाश आतमध्ये यावा, आणि त्याचबरोबर तो प्रकाश धान्यामध्ये खेळता राहिला तर धान्य सडणार नाही, कुजणार नाही. आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसामध्ये फक्त त्याच्या मापाचा तो दगड जो आहे तो तिथे वरून लावून टाकला की पाणीसुद्धा येणार नाही, अशा दोन्ही पद्धतीने. आणि मग धान्य काढण्यासाठी फक्त हे एक आणि इकडचे हे दोन दरवाजे हे एवढे ठेवलेले आपल्याला दिसत आहेत, की जेणेकरून जास्तसुद्धा धान्य वाया जाऊ नये हा एक दृष्टिकोन याच्यामध्ये ठेवलेला दिसतो आहे. अशा पद्धतीने ही एक वास्तू, याच्या कमानींची पद्धत जर पाहिली, त्याचा की स्टोन जो आहे तो दोन्ही बाजूनी दगडं या शेपने आली, व्ही शेपने आली आहे, आणि की स्टोनमध्ये उलट व्ही या पद्धतीने त्रिकोणी तो लावला आहे. महाराजांच्या काळातलं बांधकामामध्ये जी कमान दिसेल तुम्हाला तो नेमका की स्टोन उलट्या पद्धतीने, म्हणजे त्याची वरची जी बाजू आहे ती खाली आणि टोक वर गेलेलं आणि बाकीचे दगड त्याच्यावर रेस्ट गेलेले, याच्यावरनं आपण ओळखू शकतो की बांधकाम हे कोणत्या काळातील आहे. आता आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी. हे ठिकाण जे ओळखलं जात आहे, एकूणच ही एक वास्तू ईदगाह आणि पलीकडे जो एक गोल चबुतरा आहे असं हे तिन्ही मिळून हे ठिकाण कोळी चौथरा या नावाने ओळखलं जातं. 1652 दरम्यान म्हणजे छत्रपती शिवरायांनी आपल्या छोट्या मावळ्या सवंगड्यांच्या समवेत रायरेश्वरावर स्वराज्य उभारण्याची प्रतिज्ञा केली, आणि एक सरदाराचा मुलगा काहीतरी चांगलं काम करतो आहे, स्वतःचं राज्य बनवू इच्छितो आहे जनतेचं, प्रजेचं, मग त्याच्यासाठी मग राजांनी सिंहगड घेतला, तोरणा घेतला, असे एक एक किल्ले ते आदिलशाहीतले पादाक्रांत करत गेले. अर्थात आदिलशाहीला मोठा हा धक्का होता, कारण त्या काळात कोकण आणि वरचा भाग इथे जास्त प्रमाणात अंमल आदिलशाहीचा होता, मोगलांचा तुलनेने फार कमी होता. त्या दरम्यान इथले या गडावर जे होते ते डोंगर कोळी, आणि त्या दरम्यान त्यांना ही जेव्हा माहिती महाराजांविषयी कळाली की अरे एक शहाजी भोसले सरदारांचा एक मुलगा हा प्रजेचं राज्य उभारण्याचा प्रयत्न करतो आहे, खटाटोप चालू आहे, तो यशस्वी होतो आहे, मग ती प्रेरणा घेऊन 1652 दरम्यान इथे या डोंगरकोळ्यांनी हा किल्ला
इथले जे किल्लेदार आहेत त्याला हुसकावून लावून अख्खा किल्ला ताब्यात घेतला. पुन्हा परत हा गड पुन्हा यवनी सत्तांनी काबीज करून घेतला आणि त्या 1500 जे डोंगरकोळी ज्यांनी उठाव केला होता ते सैनिक लढवय्ये सैनिक छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेतलेले त्यांना इथे कुर्णिसात करण्यासाठी माफी मागण्यासाठी 1500 डोंगरकोळी इथे उभे केले गेले आणि ते जेव्हा कुर्णिसात करण्यासाठी माफी मागण्यासाठी जेव्हा खाली वाकले त्याच क्षणी एकाच वेळी 1500 डोंगरकोळ्यांचा शिरच्छेद या ठिकाणी केला गेला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्याची द्वाही फिरवली गेली की जर आमच्या विरुद्ध तुम्ही असं कोणतं धाडस कराल तर त्याचा परिणाम हा होईल. ही एक जरब, ही एक भीती ही लोकांच्या मनामध्ये मराठी मुलकामध्ये कायमस्वरूपी पसरावी म्हणून हे केलेलं एक फार मोठं कृत्य हे हा खुनी कृत्य हे यावनी सत्तेने केलं आणि त्याचंच हे वास्तू हे त्याचं उदाहरण म्हणून की लोकांनी पाहावं आणि जर कोणी असं केलं तर तुमचंही असंच होईल असंच थडगं बांधलं जाईल. मग अशी ही वास्तू असेल किंवा पलीकडे जो गोल चबुतरा आहे ती वास्तू असेल या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका ठिकाणी तो पूर्ण शिरच्छेद करून त्यांना तिथं गाडलं गेलं आहे आणि त्यांच्या त्या शवांवर ही बांधकामं उभी राहिलेली आहेत. मित्रांनो, इतकं रक्तरंजित इतिहास आणि इतकं बलिदान स्वराज्यासाठी जर आपल्या लोकांनी केलं आहे, त्यांचंच रक्त या प्रत्येक गडाचं रक्षण करण्यासाठी त्या दगडांवर सांडलेलं आहे, त्या मातीच्या कणाकणात त्यांचं रक्त जर मुरलेलं आहे आणि त्या रक्तासाठी त्या गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान केलं त्यालासाठी सुद्धा ते कमी पडले नाही. आपण काय करतो आहे मित्रांनो, आज आपली जबाबदारी नाही आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृती आपलं जतन करणं हे आपलं कर्तव्य नाही आहे आणि मी कळकळीची विनंती करतो की आपण सर्व युवक युवती या जी युवा चॅनलच्या माध्यमातून आपण या अभियानामध्ये सामील व्हाल आणि अधिकाधिक उत्साहाने प्रेरणेने दुर्ग संवर्धनाचं कार्य कराल. धन्यवाद. थँक्यू सो मच विनायक सर आणि थँक्यू विनायक, दोघेही विनायक आहेत आपल्याकडे. सो खूप मजा आली, एवढा वेळ तुम्ही काढला, एवढी माहिती दिली, बोथ ऑफ यू ऑल थँक्यू सो मच. आणि हे जे केलं आहे हा एवढा कचरा जो जमा केलेला आहे, हो जरा बघा किती कचरा जमा केला. आणि प्लीज प्लीज 10 वेळा सांगून झालंय, भिंतींवर नका लिहू. जेव्हा तुम्ही हे किल्ले विजिट करता भिंतींवर प्लीज नका लिहू आणि इकडे तिकडे कचरा नका टाकू. छान लोक उचलून टाकतात या कचऱ्याबरोबरच. आणि भिंतीवर नका लिहू या तुमच्या दोन्ही पॉईंटच्या मदतीने मी एक जोडतो त्याच्यामध्ये. प्लीज, बरीचशी माहिती आपण गडाची पाहिली, गड काय आहे, गड कसा पाहावा लागतो, गड संवर्धन आपण का करणं गरजेचं आहे, या सगळ्या इत्यंभूत माहिती आज माझ्यासारख्या शिवाजी ट्रेलच्या एका दुर्ग संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळाली आहे. विशेषतः युवक युवतींना एक आवाहन करू इच्छितो की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय कुठेतरी हृदयामध्ये असतील ना, तर शिवराय आणि शिवरायांचं अस्तित्व मित्रांनो आज कुठे अस्तित्वात आहे तर ते फक्त आणि फक्त गड किल्ल्यांवर आहे. त्या गड किल्ल्यांच्या माती मातीच्या कणाकणामध्ये प्रत्येक दगडामध्ये प्रत्येक झाडावर त्या वेलीवर छत्रपती शिवराय सामावलेले आहेत. पण तो दगडाचा प्रत्येक चिरा, मग तो तट असेल, बुरुज असेल, बांधकाम असतील तिथली, हे प्रत्येककडे बुरुज ढासळू पाहत आहेत, दरवाजे नामशेष होत आहेत आणि आपला इतिहास आपला वारसा हा पूर्ण नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जणू की काही 18व्या शतकात ब्रिटिशांनी गड किल्ले उद्ध्वस्त केले आणि राहिलेले गड किल्ले आपल्याच पूर्वजांचे गड किल्ले आपण उद्ध्वस्त केले अशी परिस्थिती आली आहे. म्हणून मी शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून आपण सर्व युवा वर्गाला या युवागिरीच्या माध्यमातून आवाहन करतो की जर आपण असंच जसा मी एक दुर्ग संवर्धक म्हणून तयार होतोय, आमचे मेजर रमेश खरमाळेजी जे आमचे शिवाजी ट्रेलचे उपाध्यक्ष आहेत ते ज्या पद्धतीने सगळ्यांना आवाहन करतायत त्याच पद्धतीने आपण सुद्धा आमच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हाल. दर रविवारी आमच्या मोहिमा एका किल्ल्यावर चालूच असतात आणि आपणही आपला किल्ला निवडून त्या मोहिमा सुरू केल्या आणि आमच्यासाठी काही आदेश असला गड किल्ले संवर्धनाच्या बाबतीत अवश्य आम्हाला बोलवा, आम्ही तिथे पोहोचू किंवा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा. ही जे काही संधी युवागिरीने दिली तुम्हा दोघांचेही
हार्दिक आभार आणि सगळं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही खूप आम्हाला सांगितलं आणि खूप आम्हाला माहिती मिळाली. सो थँक यू सो मच. थँक्यू. सो मित्रांनो, इफ यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस, नक्की इथे या. इट्स नॉट वन मॅन जॉब. तुम्ही सगळ्यांनी काम करायचंय. गेट इट? खातिर तड़पे पहले से ही, क्या उसे तड़पाना. ओ जालिमा, ओ जालिमा, जो तेरे इश्क में बहका पहले से ही, क्या उसे बहकाना. ओ जालिमा, ओ जालिमा, आंखें मरहबा, बातें मरहबा, मैं सा धड़कन तू हो ऐसे, दिल को क्या धड़काना. ओ सालिमा, ओ सालिमा, सांसों में तेरी नजदीकियों का इत्र तू घोल दे, घोल दे. मैं ही क्यों इश्क जाहिर करूं, तू भी कभी बोल दे, बोल दे. लेके जान ही जाएगा मेरी, कातिल हर तेरा बहाना हुआ. तुझसे ही शुरू, तुझपे ही खत्म, मेरे प्यार का फसाना. Baby, haan, I'll call you back. Yeah, I love you. Yeah, bye. Sorry. Baby, I'll call you back. Tula bagun nahi chalta yet. Sorry, phone var hoto na. Tula bagun nahi roll karta yet, take karta yet. Nehmi late, nehmi late. Ito, ithe hoto mi. Tula maahiti aahe apan ithe ka aaloy. Ho, mala maahiti aahe. Ka? Apan ikade cinema baghayla aaloy. ए बिंडोक, नाट्यगृह सिनेमा बघणार आहेस तू? हे नाट्यगृह आहे? हो, हे नाट्यगृह आहे आणि आपण इथे बघणार आहोत एकांकिका. एकांकिका? ती अंकिताची फ्रेंड. एकांकिका सुपरस्टार. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी. आईला, म्हणजे इथे आतमध्ये युवक तर एकदम फुल जोश मध्ये असतील नाही का? हा, चल ना मग जाऊन त्यांच्याशी जरा गप्पा गोष्टी करू, बघूया इकडे काय कसा स्पिरिट आहे. हा, चला 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 चला, या तुम्ही, या या बेबी. अरे माझी दुसरी बेबी आहे. ओके मयूर, मला सांग तुझ्या घरातले रिस्ट्रिक्शन्स तुला देतात असे असतात? नाही 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 नाही.
म्हणजे तू पार्टीला जाऊ शकतोस. माझ्या घरी असं आहे की बाकी सगळं करून हे सगळं कर, म्हणजे जॉब वगैरे सांभाळून मी तसं करतोय. आता जॉब करून मी करतोय सगळं. एक सेकंड, म्हणजे तू पार्टीचा जाऊ शकतोस, तू कुठेही जाऊ शकतोस, तू गर्लफ्रेंड बरोबर फिरायला जाऊ शकतोस. मी नाटकाबद्दल म्हणतोय, जॉब करून नाटक करू शकतो. मी एवढ्या वाजताच घरी यायचं, लेट नाही करायचं असं काही, कारण की मला रिहर्सल्सला लेट होतोच, म्हणजे 12 वगैरे वाजतात मग. वा, मग कधी रिहर्सलच्या नावावरती जातोस की नाही? मी तसं जायला नाही नाही, असं काही नसतं, काही नसतं. किती कूल आहे त्यांचे पॅरेंट्स. हो, आम्हाला सांगतात की नाटक कर, सोबत कॉलेज पण कर, पण नाटक तू करतोस, तुला आवड आहे त्याच्यात, तर तू ते कर. आता मुली म्हटल्यावरती रेस्ट्रिक्शन आलेच ना. हे काय, तू मुलगी असून बोलतेस नाही, तू सांग काय रेस्ट्रिक्शन. हा म्हणजे लेट ना, आता तालीम असते म्हटल्यावरती लेट नाईट, लेट येते घरी, त्यामुळे मग थोडंफार की जास्त उशीर नको करू. आज पण गेली आहेस तर मग जास्त उशीर नको करू, लवकर आहे असं ते सेफ्टीसाठी ना. हा पण मग बाकी नाटकाला वगैरे काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, तू कर, तुला हवं ते कर, जग कशी पण, पण जास्त उशिरा वगैरे असं ते एक मुलगी म्हणून. रेस्ट्रिक्शन्स म्हणजे असं आत्ता तर काही नाही, सुरुवातीला होते, म्हणजे बरेच होते. अभ्यास नाही व्हायचा, कॉलेज लेक्चर्स बंद व्हायचे, 95% अटेंडन्स नसायच्या, त्यामुळे घरी खूप कल्ला व्हायचा. आणि मग नंतर जे आपल्याला दिसायला लागलं, मेडल्स आहेत, प्राइजेस वगैरे आहेत, तर मग सगळं चालून गेलं. हो, थोडीशी ना, भरपूर सूट दिली, म्हणजे 2-2, 3-3, 4-4 दिवस दौरे असतात बाहेर, घराच्या बाहेर फोनही येत नाही, बाळा तू कुठेच म्हणून. बघितलं का अपूर्व आपल्या युवा मंडळीची युवागिरी. येस येस येस, कधी कधी रिस्ट्रिक्शन फॉलो करतात, कधी नाही करत. पण जर त्यांनी असं ठरवलं ना की आपल्याला हे फॉलो करायचं आहे, तर ते डेफिनेटली करतात. Yes. आणि मध्ये बाकी कोणाचं ऐकत नाही. काळ बदलत जातो तसं जग बदलत जाते, आणि या बदलाबरोबरच काही गोष्टी, काही परंपरा आणि काही माणसं बनत आहेत खटारा. राणी गेली, घोडी गेली, गाडी गेली रावजी, पैका गेला, सोनं गेलं, कांदी गेली रावजी. आर्या शिंगणे. आर्या, आर्या शिंदे, शिंगणे, शिंगणे, आर्या, आर्या शिंगणे. पर आर्या, तुला ऍक्टिंग आवडतो? हो, ऑब्व्हियसली. करून दाखवशील का मस्त युवागिरीसाठी? ऑफकोर्स, नक्कीच. ऑलराईट, रेडी? रेडी. हे जे आहे ते शांतता कोट चालू आहे, विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे, त्याच्यातला एक शेवटचा पॅच आहे लीला बेणारेचा. चुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो, जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण उधळावा तेव्हा तो असल्याचं भाग्य लक्षात येतं, प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हा तो उधळण्याच्या लायकीचं असल्याचं पटतं. काय काय गंमत आहे नाही? जीवन हे असं आहे, जीवन हे तसं आहे, जीवन हे अमुक आहे, जीवन हे तमुक आहे, जीवन हा टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे, जीवन हा स्वतःलाच डंख मारणारा महाविषारी सर्प आहे. वाव, सुपर, थँक्यू, थँक्यू. तुझ्या घरच्यांकडून काय रेस्ट्रिक्शन्स आहेत? घरच्यांकडून आहेत, पण ते घरापुरतंच मर्यादित असतात, बाहेर मला हवं ते मी करते. व्हेरी गुड. ओके, काय आवडतं तुला? डान्सिंग, ॲक्टिंग, सिंगिंग? ॲक्टिंग. अर्थात ॲक्टिंग करून दाखवशील काहीतरी? ठीक आहे, सुपर.
आठवतात ते दिवस, तू पानं पानं लिहायचास आणि पानं पानं सहज फाडूनही टाकायचास. मग लिहिलेला प्रत्येक शब्द न शब्द हृदयाच्या तालावर चपखल बसला ना एकदा की मग त्यामागची भावना उमटायची. थोडी तुला अभिप्रेत असणारी, थोडी मला नव्याने कळलेली. टॅलेंट भरलंय ना, बघितलं का तुम्ही? ठीक आहे, तुम्ही एक गाणं बघा आणि परत या. हा जरा झोन्ड आउट आहे, गाणं बघा आणि परत. रोज वाट पाहतो कधी म्हणतो स्वतःहून. हा किती दिवस झाले मला फुकटच खाऊन. रोज वाट पाहतो कधी म्हणतो स्वतःहून. रात्री नको दिवसा चल अखी नको अर्धी दे. अरे वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे. पार्टी दे पार्टी दे गेले पार्टी दे. दोस्तीला आपल्या आहे नजर लावतात जाम. दोघे नुसते भेटलो तरी यांना फुटतो घाम. दोस्तीला आपल्या आहे नजर लावतात जाम. दोघे नुसते भेटलो तरी यांना फुटतो घाम. भेटू जरा सुमडीत रे राहिल्या आहेत गप्पा. फोन करू बंद उघडू मनातला कप्पा. केम च ऑल गुड. अपूर्व. हा बोल ना. तू वाचतोस का? हो. काय वाचतोस? नाही काय, फेसबुकचे अपडेट वाचतो. आय मीन तू पुस्तकं वाचतोस का? शायद वाचायचो. बालभारती, मराठीचं टेक्स्ट बुक, इंग्लिश, हिस्ट्री, ज्योग्राफी सगळं. ह्याचं मी काय करू? अरे खऱ्या अर्थानं वाचतोस का हॉबी म्हणून? हा म्हणजे वाचतो मी असं. सरळ सरळ तुला ऍडमिट नाही करतायत ना की मी नाही वाचत. बोल, मी नाही वाचत. नाही वाचतो मी. वाचतो मी. वाचतो. आय डोंट नो, ह्याचं मी काय नाही करू शकत. आपली युवा मंडळी डेफिनेटली आहे जे पुस्तकं वाचतात, त्यांना आपण जाऊन विचारूया. ही जर नाही वाचतो मी. सांभाळ उतर. हाय, कसे आहात? परफॉर्मन्स कसा होता? बोल बाबा. कडक. पुस्तकं वाचतेस? थोडे थोडे. हे का थोडे थोडे? नाही आवडत. नाही आवडत? नाही. वाचतोस मग? काहीच नाही. काहीच नाही. स्क्रिप्ट पण नाही वाचत. पेपर वाचतो. पेपर वाचतोस? हा. बरं. आवडतो न्यूज वाचायला? हो. काय कुठला सेक्शन आवडतो? राजकारणाचा. अरे बापरे. म्हणूनच असं आहे. कधी केली आहे का पॉलिटिशियनची भूमिका? नाही. नाही करायची? हो. आवडेल? आवडेल. आवडेल. मला पाच लेखकांची नावं सांग. अत्रे, वपू, वपू काळे, राजन खान. सगळे आठ नावं सांगते. पूर्ण नाही येतात. मला तुमचं फेवरेट लेखक कोण? तस्लिमा नासरी. अच्छा, कुठलं पुस्तक आवडतं? त्यांचं मला नष्ट मायर नष्ट गद्य हे पुस्तक आवडतं. अच्छा, पुस्तकं वाचतोस का? नाही. का? असत. आवडत नाही. बरं, पुस्तकं ना वाचत नाहीस तर मग बाकी काय करतोस हॉबीजमध्ये? मी ॲक्टिंग पण करतोय. मी ॲक्टिंग करतोय, सिंगिंग पण करतोय आणि खेळायला पण जातोय. अटक मटक नाटक बिटक खळ खटक चवळी चटक हे पाच वेळा फास्ट बोलून जात. अटक मटक नाटक बिटक चवळी चटक. व्हेरी गुड. खटक 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 खटक. क्लिअर. असण नसण मूळ कथा. राजन खान प्रस्तुती.
जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे. मला सांग, टंग ट्विस्टर देतो ठीक आहे. रिकाम्या जाग्यात रिकाम मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. परत ना दाखवा माझीच परीक्षा घेतो. रिकाम्या जाग्यात रिकाम मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. रिकाम्या जागेत रिकाम मडकर, रिकाम्या जाग्यात रिकामा मडक, रिकाम्या मडक्यात मडक मडक फडक. रिकाम्या जागेत रिकामा मडक, रिकाम रिकाम्या अंधेरी लगा. रिकाम्या जाग्यात रिकामा मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. रिकाम्या जागेत रिकामा मडक, रिकाम ते नाही येत. रिकाम्या जाग्यात रिकामा मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. रिकाम्या जाग्यात रिकामा मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. रिकाम्या जाग्यात रिकामा मडक, रिकाम्या मडक्यात मडक फडक. अटक मटक नाटक बिटक, खळ खटक चवळी चटक. 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 अटक जमलंय जमलंय. छान छान छान. काय मग स्नेहा, कसा वाटला आजचा लोकांकिकेचा दिवस? इट वॉज अमेझिंग. म्हणजे काय काय टॅलेंट आहे या मुलांमध्ये, या काय एनर्जी. आणि इट वॉज खूप भारी वाटला मला आज. तुम्हाला कसा वाटला आजचा लोकांकिकेचा दिवस आम्हाला कळवा ना. कुठे? फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि वापरायला विसरू नका हॅशटॅग युवागिरी. आता तुम्ही आम्हाला SMS करू शकता. टाइप करा मी युवा MIYUVA स्पेस तुमचा मेसेज आणि सेंड इट टू 57575. पात्र आहे SDO स्प्रे प्रस्तुत युवागिरी. लेट्स जगूया फुल ऑन. नाटकाच्या एकाच अंकामध्ये तुडुंब भरलेली ऊर्जा म्हणजे लोकांकिका. आत्ताच आपण तरुणाईच्या ऊर्जेने ओसंडून वाहणारे एकांकिकेचे एकापेक्षा एक असे सरस प्रयोग पाहिले. या सर्व एकांकिकांचा पुरेपूर आस्वाद लुटायचा असेल तर पाहायला विसरू नका. उद्या आणि परवा दुपारी 3 वाजता लोकांकिका अनकट फक्त झी युवा या तुमच्या आवडत्या वाहिनीवर.